केवळ पदवी प्रमाणपत्रावर नोकरी मिळणार नाही विविध कौशल्ये आत्मसात केल्यानंतरच नोकरी मिळू शकेल विद्यार्थ्यांनी नवनवीन कौशल्ये आत्मसात करावीत आता जग वेगाने बदलत आहे त्यामुळे या नव्या बदला सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी सक्षमपणे तयार राहावे आणि येणाऱ्या आव्हानांना तोंड देत संकटाशी सामना करण्याचे आवाहन मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर सुहास पेडणेकर यांनी केले सोमवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा अठरावा दीक्षांत समारंभ कुलगुरू डॉक्टर मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राध्यापक डॉ पेडणेकर बोलत होते यावेळेस व्यासपीठावर प्रभारी कुलगुरू प्राध्यापक डॉ राजेश गादेवार कुलसचिव योगिनी घारे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ शिवकुमार गणापूर वित्त व लेखाधिकारी सी ए शाह व विविध विद्याशाखेचे अधिष्ठाता यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळेस एकूण सतरा हजार एकशे विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली याचबरोबर पन्नास संशोधक विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी तर सत्तावन्न विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सुवर्ण पदके देऊन सन्मानित करण्यात आले विविध विद्याशाखेच्या अधिष्ठातांनी स्नातकांना पदवी देण्याची विनंती केल्यानंतर बहाल केले। पदवी करत असल्याचे घोषित विद्यापीठाच्या विकासाच्या अहवालाचे वाचन कुलसचिव योगिनी घारी यांनी केले मान्यवरांचा परिचय डॉक्टर अंजना लावंड यांनी करून दिला दरम्यान अध्यक्षीय भाषणात बोलताना कुलगुरू डॉक्टर मृणालिनी फडणवीस यांनी दर्जेदार शिक्षण महत्वाचे असून आपले आरोग्य सांभाळणे हे देखील महत्वाचे या यापुढच्या काळात येणारी आव्हाने मोठी आहेत ती आव्हाने पेलण्याचे सामर्थ्य विद्यार्थ्यांच्या अंगी बाळगावे आणि कधी कधी अपयश मिळाले तरी त्यातूनच पुढे जाण्याचा मार्ग शोधावा असे आवाहन केले प्रारंभी पावणे अकरा वाजता दीक्षांत मिरवणूक निघाली यामध्ये परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर शिवकुमार गणापूर हे ज्ञानदंड हाती घेऊन अग्रभागी सहभागी झाले होते यामध्ये पदवी स्वीकारणारे स्नातक दीक्षांत सोहळ्यासाठीचा विशेष बाराबंदी पोशाख परिधान करून सहभागी झाले होते त्यामुळे विद्यापीठ कॅम्पसमध्ये एक उत्साह आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली तर राष्ट्रगीताने सांगता झाली या सोहळ्यासाठी विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाचे सदस्य प्राचार्य सुवर्ण पदकाचे देणगीदार अधिकारी शिक्षक कर्मचारी विद्यार्थी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्राध्यापक या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका ममता बोल्ली व प्राध्यापिका श्रुती देवळे यांनी केले आभार कुलसचिव योगिनी घारे यांनी मानले